संतप्त मराठा आंदोलकांनी बीडच्या माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरा शिरून आवारातल्या गाड्या पेटवून दिल्या. माजलगावमधल्या सोळंकेंच्या घराचं गेट तोडून आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली. दगडफेकीची दृश्य झी 24 च्या कॅमेऱ्यात कैद झाली. आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांचा बीड शहरातला सुंदर बंगल्यावरही आंदोलकांनी दगडफेक केली आणि हा बंगला आंदोलकांनी पेटवून दिला. बीड शहरामध्ये क्षीरसागर काका पुतळ्यांचं कार्यालय आंदोलकांनी पेटवून दिलं. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं कार्यालय पेटवून देण्यात आलं, तर दुसरीकडे भाजपचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाचीही जाळपोळ करण्यात आली. बीडमध्ये शिंदे गटाचं ऑफिस पेटवण्यात आलं. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांचं ऑफिस जाळण्यात आलं, तर एकंदरीत बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळत आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी भाजप कार्यालयाबाहेर जाळपोळ केली, तोडफोड करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं. मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये संतप्त आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी जाळली. आंदोलकांच्या उद्रेकात अग्निशमन दलाची गाडी जळून खाक झाली. संतप्त आंदोलकांनी बीड जिल्ह्यातल्या माजलगाव नगर परिषदेला आग लावली, तर माजलगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे